तालुक्यातील खामगाव येथे बंद असलेलं रेल्वे फाटक तोडून टोयोटा चारचाकी गाडी सोलापूर दिशेने जाणाऱ्या मालगाडीला धडकल्याची घटना घडलीये. दैव बलवत्तर म्हणून चारचाकीमध्ये बसलेल्या एका 5 वर्ष लहान मुलांसह 3 महिलांचे प्राण वाचलेत. ही घटना पुणे दौंड दरम्यान असणाऱ्या खामगाव येथील गेट क्रमांक 10 वर घडलीये. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की खामगाव येथील रेल्वे गेटमन बाळासाहेब पाटील त्यांनी पुणे दिशेकडून सोलापूर दिशेला मालगाडीत जात असताना रेल्वे फाटक बंद केलं होतं. त्यावेळी खामगाव दिशेने जाणारी चारचाकी गाडी ही बंद फाटकाजवळ थांबली होती. त्यावेळी गाडीचा चालक किशोर अण्णासाहेब माने गाडी बंद करून खाली उतरला. त्याचवेळी त्याचा 5 वर्षाचा लहान मुलगा चालक सीटावर येऊन बसला असता अचानक गाडी चालू झाली आणि फाटक तोडून पुढे गेली. नेमकी त्याचवेळी तिथून सोलापूर दिशेला मालगाडी जात होती, त्यामुळे या चारचाकीची मालगाडीला 4 ते 5 वेळा मागे पुढे धडक बसलीये. नेमकी याच वेळी सोलापूर दिशेकडून पुणे दिशेकडे जाणारी हुतात्मा एक्सप्रेस दाखल होणार होती. या घटनेचं प्रसंगावधान दाखवून गेटमन पाटील यांनी रेल्वे गेटवरील इमर्जन्सी यंत्रणेचा वापर केल्यानं हुतात्मा एक्सप्रेस पुणे जाण्यास सिग्नल नसल्यानं गेट जवळ येऊन थांबली. गेटमननं दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे सुदैवानं पुढील अनर्थ टळलाय. मी श्री बाळासाहेब मुरलीधर पाटील गेटकीपर 8-12 ड्युटी करीत असताना 9:55 गेट बंद केलेला असताना एक फोर व्हीलर येऊन मालगाडीला धडकली. त्याच्यामुळं हुतात्मा एक्सप्रेस येत होती, तिला इमर्जन्सी सिग्नल उडवून तिला गाडी थांबवली आणि जीवितहानी वाचली.